हाय फ्रेंड्स, इंडो चायनीज स्पाइस बॉक्स मध्ये स्वागत. आपण कुठल्याही चायनीज हॉटेल मध्ये गेलो तर आपल्याला नक्कीच मिळतील तिखट आणि चमचमीत स्प्रिंग रोल्स. मी आज काहीतरी वेगळंच बनवणार आहे, गोड बेक्ड स्प्रिंग रोल्स. मिक्स्ड मेवा जसे काजू, बदाम, पिस्ता आणि मनुका आपण मिक्स करू क्रीम चीज आणि कंडेन्स्ड मिल्क बरोबर. ही फिलिंग आपण स्प्रिंग रोल रॅपर्स मध्ये भरून ते बेक करू. हे स्प्रिंग रोल्स बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे स्प्रिंग रोल रॅपर्स. हे आपण बाजारातून विकत घेऊ शकतो. एका पॅकेट मध्ये अंदाजे 20 असतात. पाव कप पेक्षा थोडस जास्त क्रीम चीज, पिठी साखर, मिक्स्ड नट्स म्हणजेच बदाम, पिस्ता, काजू आणि मनुका, क्रीम चीजच्याच प्रमाणात कंडेन्स्ड मिल्क आणि त्याच प्रमाणात बटर. सर्वात अगोदर आपण स्टफिंग बनवून घेऊया. तर आपण क्रीम चीज घेऊया. हे रूम टेम्परेचर वर असलं पाहिजे, हे आपल्याला थंड नको आहे. यानंतर घालूया नट्स. या डिशचं खास म्हणजे तुम्ही कुठल्याही कॉम्बिनेशन मध्ये नट्स वापरू शकता. तर मिक्स करूया आपलं क्रीम चीज आणि नट्स आणि यात घालूया आपलं कंडेन्स्ड मिल्क. यात जास्त ओलसरपणा नसला पाहिजे, नाहीतर आपण जेव्हा ते बेक करू आपले स्प्रिंग रोल्स फुटतील. मी खरं तर पाव कप पेक्षा कमीच वापरलेला आहे. तुम्ही पाहताय की हे छान ओलसर आहे पण हे दाट सुद्धा आहे. हे आपण बाजूला ठेवून देऊया. तर आपण आता बनवूया स्लरी थोडा मैदा आणि पाणी घेऊन. ही स्लरी चिकटवण्याचं काम करते. स्प्रिंग रोलच्या कडा आपण यानेच चिकटवू. आपण थोडं थोडं पाणी घालूया. यात गाठी नसल्या पाहिजेत. याची कन्सिस्टन्सी अंदाजे फेविकॉल सारखी असली पाहिजे, जराशी दाट. आता आपण स्प्रिंग रोल्स बनवून घेऊया. आता आपण असेंबल करूया आपले स्प्रिंग रोल्स. घेऊया आपण एक रॅपर, हे बोर्डवर ठेवून घेऊया. यावर आपण घालूया 2 ते 3 टेबलस्पून आपलं स्टफिंग. आपण आपली स्लरी घेऊया, अशी या कडांवरती लावूया. हे फोल्ड करून घेऊया आणि रोल करत राहूया. कडा अशा आत घेऊया. आपण हे खूप नीटली करायचं आहे आणि पुन्हा रोल करूया. या कडेपर्यंत जेव्हा आपण पोचू हे असं रोल करूया, असं छोटंसं पॅकेट तयार करूया. मी सगळे स्प्रिंग रोल स्टफ करून तयार ठेवले आहेत. या डिशचं खास म्हणजे की तुम्ही या स्टेजपर्यंत हे बनवू शकता आणि एका बंद डब्यात ठेवून हे फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा फ्रीज करू शकता हे बेक करेपर्यंत. मी आता एक बेकिंग ट्रे घेते आणि फॉइल पसरवते. याची चमकती बाजू आपण वरती ठेवायची आहे. मला फॉइल वापरायला खूप आवडतं कारण हे साफ करायला बरं पडतं. तर आपण हे फॉइल ठेवलं आहे आणि या फॉइलवर आपण बटर लावूया. हे छान पसरवून घेऊया म्हणजे आपले रोल्स पॅनला चिकटणार नाहीत. हे रोल्स हलक्या हाताने ठेवूया आणि नंतर याच्यावर आपण थोडंसं बटर लावून घेऊया. याने हे रोल्स छान ब्राऊन होऊन जातील आणि खायलाही हेल्दी असतील. आपण आता हे बेक करूया एका ओव्हन मध्ये 180 डिग्रीज वर 8 ते 10 मिनिटांसाठी. आता प्रत्येक ओव्हन वेगळं असतं, त्यामुळे 5 मिनिटांनंतर लक्ष ठेवत राहा ब्राऊन झाले की नाही पाहण्यासाठी. जर त्याला छान गोल्डन रंग आला असेल त्याच्यावर 2-3 मिनिटांसाठी लक्ष ठेवत राहा. त्यानंतर ते उलटून घ्या, अजून थोडं बटर त्याच्यावरती लावा आणि ते अजून 2 मिनिटांसाठी बेक करून घेऊया. आपले स्प्रिंग रोल्स बेक झालेले आहेत. तुम्ही पाहताय ह्याचा छान गोल्डन कलर आलेला आहे. मी आपले हे रोल्स 5 मिनिटांनंतर उलटून घेतलेले होते आणि ती बाजू सुद्धा शिजवली होती. आपण आता हे गार्निश करूया. मी या रोल्स वरती थोडस चॉकलेट सॉस असं घालणार आहे. त्याशिवाय एका छोट्या बोल मध्ये काढून घेऊया आणि यावर स्प्रिंकल करूया तीळ. आणि तयार झाली एक डिश जी आहे सुपर हेल्दी आणि पौष्टिक सुद्धा.
आणि तुमच्या मुलांना नक्कीच आवडेल.